रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण खारे शंकरपाळे किंवा तुम्ही त्याला तिखट शंकरपाळे देखील म्हणू शकता खूप क्रिस्पी आणि खमंग होतात चला तर मग त्याची रेसिपी आपण आज बघूया इथे मी दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे गॅस लो हीटवर आहे त्यामध्ये मी अर्धा मोठा चमचा ओवा घालते आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि इथे मी आता दोन कप मैदा घेतलाय त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये मी मिरे पावडर घालतेय खूप फाईन पावडर अशी नाही घालत आहे जाडसर अशी मी वाटून घेतली ती यामध्ये घालायची एक चमचा यामुळे खमंगपणा येतो या आपल्या शंकरबळीला खूप छान होते त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे ओवा घातलेलं तेल आहे म्हणजे जे मोहन आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तेल जास्ती गरम असताना त्यामध्ये लाल तिखट नाही टाकायचं थोडस गरम असताना टाकायचं नाहीतर ते करपू शकतं हे यामध्ये घालून हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया हे थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला हे तेल व्यवस्थित सगळ्या पिठाला चोळून घ्यायचंय हे व्यवस्थित लाल तिखट ओवा आणि तेल लागलं गेलं पाहिजे हे व्यवस्थित लागल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचाय खूप घट्ट असा नाही मळायचा खूप पातळही नाही मळायचा हे अशा पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय हे मी पीठ मळून घेतलंय आता हे आपल्याला अर्ध्या तासासाठी हे एका डब्यामध्ये घालून झाकून ठेवायचंय अर्ध्या तासानंतर हे पीठ छान भिजलेलं असेल याचे आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आणि चपाती सारखं पातळ असं सा लाटून घ्यायचंय पातळ असेल तर छान क्रिस्पी असे आपले शंकरपाळे होतात हे अशा पद्धतीने मी लाटून घेतलंय आणि आपल्याला आता हे कट करून घ्यायचंय ज्या पद्धतीने आपण शंकरपाळी कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कट करून आहे तुम्हाला जर कुठला आवडता शेप द्यायचा असेल तर तो देखील तुम्ही याला देऊ शकता हे अशा पद्धतीने मी कट करून घेतेय यामध्ये आपण जो तेलामध्ये ओवा घातलाय त्यामुळे ही शंकरपाळी खूप खुसखुशीत -خुश आणि खमंग होते कट केलेले जे पीसेस आहेत ते मी एका एक प्लेटमध्ये काढून घेतेय ते मी तेल व्यवस्थित गरम करून घेतले हाय फ्लेम वर नाही ठेवायचं आणि यामध्ये तिखट शंकरपाळी सोडून मी हे तळून घेणार आहे हे आपल्याला मीडियम फ्लेम वर आपल्याला फ्राय करायचं आहे हाय फ्लेम असेल तर आतून ते कच्चं राहील आणि मऊ पडेल हे अशा पद्धतीने मी या कलर मध्ये फ्राय करून घेतलेलं आहे हे अशी आपली खुसखुशीत खमंग अशी तिखट शंकरपाळी तयार आहे तुम्हाला ही खुसखुशीत खमंग शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद